जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल आर सी क्रिएशनला। तर मित्रांनो, सर्वात आधी तर यार तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप आभार, कारण नुकतेच आपण आपल्या इंस्टाग्रामला 10K फॉलोअर्स कंप्लीट केले आहे आणि हे फक्त आणि फक्त तुमच्याच प्रेमा आणि साथीच्या मदतीनं पॉसिबल झालं आहे। तर मित्रांनो, अशाच प्रकारचा प्रेम आणि सपोर्ट समोरसुद्धा माझ्यासोबत राहू द्या आणि मी अशाच प्रकारचे कडक आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला बनवून प्रोव्हाइड करत राहील। तर मित्रांनो, जेव्हा आपल्या इंस्टाग्रामला 10K फॉलोअर्स कंप्लीट झाले होते तेव्हा ते सेलिब्रेट करण्यासाठी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता, जो की तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये बघितलाच आहे। तर मित्रांनो, त्या व्हिडिओखाली मला खूप कमेंट आल्या होत्या, रिक्वेस्ट पण आल्या होत्या की भावा या व्हिडिओला कशाप्रकारे बनवतात, म्हणजे या व्हिडिओचा आम्हाला ट्युटोरियल व्हिडिओ हवा आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की तुम्ही कशाप्रकारे तुमच्या प्रोफाईलसाठी म्हणजे तुमच्यासाठी इंस्टाग्राम फॉलोअर्स थँक्यू व्हिडिओ बनवू शकता। व्हिडिओ बनवणं एकदम इझी आहे मित्रांनो, एडिटिंग एकदम इझी आहे, फक्त तुम्हाला अशा प्रकारचा व्हिडिओ बनवण्यासाठी या व्हिडिओचा जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे आणि कन्सेप्ट समजण्यासाठी तुम्हाला आजचा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून नंतर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करण्यामध्ये कोणत्याही प्रकारची प्रॉब्लेम येणार नाही। ओके, तर चला मित्रांनो, आता जराही वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। ओके, तर मित्रांनो, अशा प्रकारचा इंस्टाग्राम फॉलोअर्स थँक्यू व्हिडिओ बनवण्यासाठी इथं तुम्हाला दोन ॲपची मदत घ्यावी लागेल। त्यामधलं पहिला ॲप आहे PicsArt आणि दुसरा ॲप अलाइट मोशन। तर मित्रांनो, या दोन्ही ॲपची डाउनलोड लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता। ओके, तर हे दोन्ही ॲप डाउनलोड केल्यानंतर आता सर्वात आधी तुम्हाला काय करायचं, तुमची जी इंस्टाग्राम प्रोफाईल आहे ती इंस्टाग्राम प्रोफाईल ओपन करून घ्यायची आहे। इंस्टाग्राम ओपन करून घ्यायचं म्हणजे इन शॉर्ट इंस्टाग्राम ओपन केल्यानंतर तुमची जी इंस्टाग्राम प्रोफाईल आहे त्या प्रोफाईलच्या सेक्शनवर यायचं आहे। या प्रोफाईलच्या सेक्शनवर आल्यानंतर हे जे व्ह्यू डॅशबोर्ड म्हणजे व्ह्यू प्रोफेशनल डॅशबोर्डचा जो साईन येत आहे तो अशा प्रकारे तुम्हाला हाईट करून घ्यायचं। ओके, हाईट केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, इथून एक अशा प्रकारचा स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा तुमच्या प्रोफाईलचा। ठीक आहे, स्क्रीनशॉट घेतल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, इथं PicsArt ओपन करून घ्यायचं आहे। PicsArt ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसू शकतो। तर इथं मी नेट ऑफ करून घेतो, नाहीतर माझा PicsArt ओपन होणार नाही। तर तुम्हाला अशा प्रकारे PicsArt ओपन करून घ्यायचं। ओके, एक वेळा क्लोज करून पुन्हा ओपन करावं लागेल। तर तुम्हाला अशा प्रकारे PicsArt ओपन करून घ्यायचा। बनू PicsArt ओपन केल्यानंतर वर जो स्किपचा ऑप्शन आहे ते स्किपच्या ऑप्शनवर क्लिक करायचं। ओके, स्किपच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो PicsArtचा मेन डॅशबोर्ड आहे तो मेन डॅशबोर्ड अशा प्रकारचा दिसेल। तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, इथं खाली जो प्लसवाला आयकॉन आहे या प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करायचं। ओके, प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर इथून जो आपण सध्याच PicsArtचा म्हणजे आपला स्क्रीनशॉट घेतला आहे तो स्क्रीनशॉट इथं ॲड करून घ्यायचा आहे। स्क्रीनशॉट ॲड केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, खाली जो एक टूल्सचा ऑप्शन दिसेल त्या टूल्सच्या ऑप्शनवर क्लिक करायचं। ओके, टूल्सच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर जो सर्वात पहिला क्रॉपचा ऑप्शन आहे त्या क्रॉपच्या ऑप्शनला सिलेक्ट करायचा आहे। क्रॉपच्या ऑप्शनवर सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला थोडंसं उजव्या साईडनं स्लाईड करायचं। ठीक आहे, उजव्या साईडनं स्लाईड केल्यानंतर इथे एक तुम्हाला पोर्ट्रेटचा ऑप्शन मिळेल, तर तुम्हाला हा पोर्ट्रेटचा ऑप्शन सिलेक्ट करायचा। ओके, पोर्ट्रेटचा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आता इथे तुम्हाला तो भाग सिलेक्ट करून घ्यायचा जो भाग तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये दाखवायचा, जसं की मला हा फेस दाखवायचा आहे माझ्या व्हिडिओमध्ये, तर हा फेस मी इथं सिलेक्ट करून घेतो। ओके, हा पार्ट सिलेक्ट केल्यानंतर वर जो राईट आयकॉन आहे त्या राईट आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे। नंतर पुन्हा वरच्या ॲरोवर क्लिक करायचा आहे आणि व्हिडिओ म्हणत आहे हा फोटो तुमच्या गॅलरीमध्ये अशा प्रकारे सेव्ह करून घ्यायचा। ओके, फोटो सेव्ह केल्यानंतर इथं आता तुमच्या PicsArt ॲपचं काम झालं आहे। ठीक आहे, आता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, लाईट मोशनमध्ये आपला समोरचा व्हिडिओ एडिट करण्या अगोदर तुम्हाला काही मटेरियल डाउनलोड करायचे आहे, जसं की तुम्हाला एक MP3 सॉन्ग डाउनलोड करायचं आहे आणि एक फॉन्ट डाउनलोड करायचा आहे। तर या दोन्ही गोष्टीची डाउनलोड लिंक तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट www.rccreationsyt.com दिली आहे। तर तुम्हाला सिंपली आपल्या ऑफिशियल वेबसाईटला जायचं आहे, तुम्ही गुगलला सर्च करून सुद्धा आपल्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊ शकता किंवा डिस्क्रिप्शनला सुद्धा लिंक दिलेली आहे, तिथून सुद्धा तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊ शकता। तर तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटला जायचं आहे आणि एक MP3 सॉन्ग आणि एक फॉन्ट जो की मी तिथं प्रोव्हाइड केलेला आहे त्या दोन्ही गोष्टी तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे। ओके, दोन्ही गोष्टी डाउनलोड करून झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, अशा प्रकारचं स्टेटस म्हणजे इंस्टाग्राम फॉलोअर्स थँक्यू व्हिडिओ बनवण्यासाठी एक प्रिसेटसुद्धा इम्पोर्ट करायची आहे। तर या प्रिसेटची इम्पोर्ट लिंकसुद्धा तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटला प्रोव्हाइड केली आहे, तर तिथं तुम्हाला जायचं आहे, त्या प्रिसेट लिंकच्या बटनवर क्लिक करायचं आहे। बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती लिंक आपल्या अलाइट मोशन ॲपमध्ये रिडायरेक्ट करेल। रिडायरेक्ट केल्यानंतर तुम्हाला प्रोजेक्ट इम्पोर्ट करण्याचं ऑप्शन दिल्या जाईल, तर तुम्हाला तिथून तो प्रोजेक्ट इम्पोर्ट करून घ्यायचं। ओके, तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही तो प्रोजेक्ट इम्पोर्ट कराल तेव्हा तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। तर मित्रांनो, इथं व्हिडिओमध्ये समोर जाण्याच्या अगोदर मला तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करून द्यायची आहे की डिस्क्रिप्शनमध्ये मी जो ॲप प्रोव्हाइड केला आहे अलाइट मोशनचा, जर तुम्ही तो ॲप यूज कराल तेव्हाच तुम्ही अशा प्रकारचा व्हिडिओ बनवू शकाल, म्हणजे इन शॉर्ट हा व्हिडिओ इम्पोर्ट करू शकाल। नाहीतर जर तुम्ही अलाइट मोशनचा एखादा जुना व्हर्जन यूज करत असाल तर तुम्ही हा प्रोजेक्ट इम्पोर्ट करू शकणार नाही आणि तुमचा प्रोजेक्ट बनणार नाही। ओके,
तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलाच अलाइट मोशन यूज करायचा, तेव्हाच तुम्ही अशा प्रकारचा प्रोजेक्ट इम्पोर्ट करू शकाल आणि हा व्हिडिओ बनवू शकाल. ओके, तर मित्रांनो जेव्हा तुम्ही हा प्रोजेक्ट आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरून इम्पोर्ट कराल तेव्हा तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. ठीक आहे, तर मित्रांनो या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला काहीच छेडखानी नाही करायची, फक्त मी जसे जसे स्टेप तुम्हाला सांगत आहे तशा तशा प्रकारच्या स्टेप फॉलो करायच्या, नाही तर तुमचा व्हिडिओ बनू शकणार नाही. ओके, तर सर्वात आधी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, एकदम खाली तुम्हाला एक फोटोची लेअर दिसत असेल तर तुम्हाला काय करायचं, त्या फोटोच्या लेअरवर क्लिक करायचं. ओके, फोटोच्या लेअरवर क्लिक केल्यानंतर बाजूला तुम्हाला एक कलर अँड फिलचं ऑप्शन मिळेल, तर तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं बघा पिक्सआर्टचं एक नेम दिसत आहे, तर तुम्हाला त्या नेमवर अशा प्रकारे क्लिक करायचं. ओके, नेमवर क्लिक केल्यानंतर तुमचे सर्व फोल्डर तुमच्यासमोर ओपन होतील. तर तुम्हाला काय करायचं, आपण जो पिक्सआर्टमधून फोटो सेव्ह केलेला होता तो फोटो इथं तुम्हाला अशा प्रकारे ॲड करायचा. ओके, फोटो ॲड करून झाल्यानंतर आता तुम्हाला काहीच नाही करायचं, सिम्पली अशा प्रकारे बॅक यायचं. ओके, बॅक आल्यानंतर पुन्हा थोडंसं अशा प्रकारे समोर जायचं आहे मित्रांनो. समोर गेल्यानंतर इथं तुम्हाला पुन्हा एक फोटोची लेअर दिसेल, तर तुम्हाला काय करायचं, पुन्हा या फोटोच्या लेअरवर क्लिक करायचं आहे. पुन्हा इथं कलर अँड फिलमध्ये जायचा, पुन्हा त्या नेमवर क्लिक करायचं आहे आणि पुन्हा पिक्सआर्टच्या फोल्डरमधून जो आपण फोटो सेव्ह केला होता पिक्सआर्टमधून तो फोटो इथं ॲड करून घ्यायचा. ओके, फोटो ॲड केल्यानंतर पुन्हा इथं काहीच नाही करायचं, अशा प्रकारे बॅक येऊन जायचं. ओके, बॅक आल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, एकदम समोर यायचं आहे. समोर आल्यानंतर इथं तुम्हाला 10,000 10,000 लिहून अशा प्रकारे, म्हणजे दोन्ही लेअरवर 10,000 10,000 लिहून दिसेल. तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, इथं आता तुमचे जेवढे पण फॉलोअर्स आहे, म्हणजे जेवढे तुमचे फॉलोअर्स कंप्लीट झाले आणि जेवढ्या फॉलोअर्ससाठी तुम्ही हा व्हिडिओ बनवता तेवढे फॉलोअर्स इथं तुम्हाला लिहून घ्यायचे आहे. जसं की आता मी आता अज्युम करतो मित्रांनो की आता माझे 500 फॉलोअर्स झाले आणि मी 500 फॉलोअर्सचा थँक यू म्हणण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. तर मी काय करणार आहे, आता इथं माझे 500 फॉलोअर्स लिहून घेणार आहे. ओके, तर ते 500 फॉलोअर्स लिहिण्यासाठी तुम्हाला काय करायचं, जी सर्वात वरची लेअर आहे त्या वरच्या लेअरवर अशा प्रकारे क्लिक करायचं. ओके, वरच्या लेअरवर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला एक एडिट टेक्स्टचं ऑप्शन मिळेल, तर तुम्हाला एडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे. एडिट टेक्स्टमध्ये गेल्यानंतर ते जे 10,000 असेल ते 10,000 अशा प्रकारे इरेज करायचे. ओके, 10,000 इरेज केल्यानंतर इथं तुमचे जेवढे पण फॉलोअर्स असतील, म्हणजे 10,000 50,000 500 100,000 जेवढे पण फॉलोअर्स असतील तेवढे फॉलोअर्स इथं तुम्हाला लिहून घ्यायचे आहे. आणि अज्युम करा मित्रांनो, जर तुम्ही हे 100K साठी बनवत असाल तर तुम्हाला सिम्पली काय करायचं, इथं 100 लिहून घ्यायचं आणि K लिहून घ्यायचं आहे. तुमची काउंटडाऊन 1 2 3 चालेल आणि K कॉन्स्टंट राहील. ओके, तर मित्रांनो जेवढे तुमचे फॉलोअर्स इथं झाले असेल तेवढे फॉलोअर्स लिहून घ्यायचे. जसं की आता मी 500 फॉलोअर्ससाठी हा बनवता तर इथं 500 फॉलोअर्स लिहून घेतो. ओके, 500 फॉलोअर्स लिहिल्यानंतर तुम्हाला इथून बॅक यायचं अशा प्रकारे. बॅक आल्यानंतर आता त्याची खालची जी लेअर आहे त्या खालच्या लेअरला तुम्हाला अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे. पुन्हा इथं एडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे आणि पुन्हा हे फॉलोअर्स इथून इरेज करून 500 फॉलोअर्स लिहून घ्यायचे. ठीक आहे, 500 फॉलोअर्स लिहिल्यानंतर पुन्हा अशा प्रकारे तुम्हाला पूर्णपणे बॅक यायचं आहे. ओके, बॅक आल्यानंतर आता इथे तुमची जी काउंटडाऊन आहे ती काउंटडाऊन 500 सेट होऊन जाईल. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, इथं जो खाली माझ्या आरसी क्रिएशन पेजचा नेम आहे तो नेम तुम्हाला एडिट करायचा आहे आणि इथं तुमच्या पेजचा नेम किंवा तुमच्या जो प्रोफाईलचा नेम असेल तो प्रोफाईलचा नेम लिहून घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, जे आरसी क्रिएशन ज्या लेअरवर आरसी क्रिएशन लिहिलं आहे त्या लेअरवर क्लिक करायचं आहे. या लेअरवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे आणि एडिट टेक्स्टमध्ये जाऊन हा जो इथून टेक्स्ट असेल तो टेक्स्ट इथून अशा प्रकारे डिलीट करायचा. ठीक आहे, आणि तुमच्या जो पेजचा नेम वगैरे असेल तो नेम इथं लिहून घ्यायचा, जसं की तुमचा पेज असेल किंवा प्रोफाईल असेल जे काही असेल मित्रांनो, जे काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवायचं ते नेम लिहून घ्यायचं. जसं की मी आता IGIMRC लिहून घेतो, इथं IG लिहितो आणि एक डॅश देतो मित्रांनो जो की माझ्या पर्सनल प्रोफाईलचा युजर नेम आहे तो लिहून घेतो मी तो अशा प्रकारे. ठीक आहे, तुम्ही कॅपिटल स्मॉल लिहा काही फरक पडणार नाही. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. लिहिल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, वर एक जो फॉन्टचा ऑप्शन दिलेला असेल त्या फॉन्टच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे मित्रांनो, नाहीतर तुमचा जो फॉन्ट आहे तो फॉन्ट भलताच लागून जाईल, तुम्हाला अशा प्रकारचा फॉन्ट येणार नाही आणि व्हिडिओची मजा बिघडून जाईल. ओके, तर तुम्हाला वर दिलेल्या फॉन्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. वर दिलेल्या फॉन्टच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला व्हिओल फॉन्ट्समध्ये जायचं. ओके, व्हिओल फॉन्ट्समध्ये क्लिक केल्यानंतर वर तुम्हाला एक 3 लाईन मिळतील, तर तो 3 लाईनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. 3 लाईनवर क्लिक केल्यानंतर इथे एक इम्पोर्ट फॉन्ट्सचं ऑप्शन मिळेल, तर तुम्हाला या इम्पोर्ट फॉन्ट्सच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. ओके, इथं इम्पोर्ट फॉन्ट्सच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे तुमच्याजवळ 2 ऑप्शन येतील, तर तुम्हाला फाईल सिलेक्ट करायचं आहे. फाईल सिलेक्ट केल्यानंतर आता तुमच्या डाउनलोड फोल्डरमध्ये जेवढे पण फॉन्ट असेल ते फॉन्ट सर्व तुमच्यासमोर येऊन जाईल. तर मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा रिमाइंडर करून देतो की जर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला अलाइट मोशन यूज करत असाल तरच तुम्हाला इथं फॉन्ट दिसतील, अन्यथा दिसणार नाही. ओके, तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जो आपल्या वेबसाईटवरून फॉन्ट डाउनलोड केलेला होता तो फॉन्ट इथं शोधून घ्यायचा आहे. जसं की तो फॉन्ट तुमच्या डाउनलोड फोल्डरमध्येच असेल तर तुम्हाला इथं शोधून घ्यायचा आहे. जसं की मी आता हा फॉन्ट एका स्पेसिफिक फोल्डरमध्ये ठेवला, जसं की इथं बघा हा फॉन्ट आहे तो, तर हा फॉन्ट तुम्हाला अशा प्रकारे इथून सिलेक्ट करून घ्यायचा. ठीक आहे, फॉन्ट सिलेक्ट केल्यानंतर वर जो सिलेक्टचं ऑप्शन आहे ते सिलेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सिलेक्टच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं तुमचा तो फॉन्ट ॲड होऊन जाईल. तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, इथं एक बघायचं आहे की हा जो इम्पोर्टेड फोल्डरचा जो ऑप्शन असेल, ओके, इथं
इम्पोर्टेड फोल्डरचा जो सेक्शन असेल तो सेक्शन अशा प्रकारे सिलेक्ट केलेला असावा आणि बाकी अनसिलेक्ट केले तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाही. तर तुम्हाला इम्पोर्टेड फोल्डरचा म्हणजे इम्पोर्टेड जो सेक्शन आहे तो सिलेक्ट करून ठेवायचा, तेव्हाच तुमचे जे इम्पोर्टेड फॉन्ट आहे ते इम्पोर्टेड फॉन्ट तुम्हाला दिसतील. तर तुम्हाला इम्पोर्टेड फोल्डरचा सेक्शन म्हणजे इम्पोर्टेड सेक्शन सिलेक्ट करायचा. सेक्शन सिलेक्ट केल्यानंतर आता इथं तुम्ही जो फॉन्ट ॲड केलेला आहे मित्रांनो वर्मिन नावाचा, तो फॉन्ट तुम्हाला इथं शोधून घ्यायचा. जसं की बघा मित्रांनो इथं तो फॉन्ट आहे, हा फॉन्ट तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा. फॉन्ट सिलेक्ट केल्यानंतर इथं तुमचं काम झालं मित्रांनो. पण जर होत नसेल तर तुम्हाला इथं अशा प्रकारे जो फॉन्ट तुम्ही आता ॲड केला आहे वर्मिन नावाचा त्या फॉन्टवर एक वेळा क्लिक करून घ्यायचं. ओके, फॉन्टवर क्लिक केल्यानंतर कदाचित तुम्हाला फॉन्टचा एरर दाखवू शकतो, म्हणजे इथं जो फॉन्टचा फॉन्ट आहे तो फॉन्ट चेंज होणार नाही. तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, अशा प्रकारे बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर पुन्हा जो आपला फॉलोअर्सचा प्रोजेक्ट आहे तो फॉलोअर्सचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा. तुमचा जो फॉन्ट आहे तो फॉन्ट अप्लाय होऊन जाईल. ठीक आहे, फॉन्ट अप्लाय केल्यानंतर इथं बघा मित्रांनो माझा नेम इथं ॲड झालेला आहे, सोबतच माझ्या 500 फॉलोअर्सची जी काउंटडाऊन आहे त्या 500 फॉलोअर्सची काउंटडाऊनसुद्धा सेट झाली आहे. ठीक आहे, आता यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, समोर यायचं आहे. समोर आल्यानंतर बघा इथं 10K इंस्टाग्राम फॅमिली लिहून आहे. तर तुम्हाला काय करायचं, इथं 500 लिहून घ्यायचं, म्हणजे तुमचे 500 फॉलोअर्स कंप्लीट झाले. तर तुम्हाला इथं जेवढे पण फॉलोअर्स कंप्लीट झाले तेवढे इथं लिहून घ्यायचं आहे. तर ते लिहिण्यासाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, इथं जो ग्रुपची लेअर आहे त्या ग्रुपच्या लेअरवर क्लिक करायचं. ग्रुपच्या लेअरवर क्लिक केल्यानंतर इथे एक एडिट ग्रुपचं ऑप्शन मिळेल. तर तुम्हाला या एडिट ग्रुपच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. ठीक आहे, एडिट ग्रुपच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुन्हा इथं तुम्हाला काहीच छेडकानी नाही करायची, जे मी तुम्हाला सांगत आहे तेच करायचं. ओके, तर तुम्हाला अशा प्रकारे एकदम समोर यायचं. समोर आल्यानंतर जी सर्वात वरची लेअर असेल ज्यावर 10K लिहिलेलं असेल त्या लेअरला तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या लेअरला क्लिक केल्यानंतर पुन्हा खाली जो एडिट टेक्स्टचा ऑप्शन दिलेला असेल त्या एडिट टेक्स्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आणि इथं जेवढे पण तुमचे फॉलोअर्स कंप्लीट झाले आहेत ते फॉलोअर्स लिहून घ्यायचं, जसे की 500, 10K, 1000K जेवढे पण कंप्लीट झाले तेवढे लिहून घ्यायचे. मी इथं 500 लिहून घेतो. ठीक आहे, 500 लिहिल्यानंतर अशा प्रकारे बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर बघा मित्रांनो आपली ही जी लेअर आहे ती 500 फॉलोअर्ससाठी सेट होऊन जाईल. आणि मित्रांनो जर तुम्हाला इथं बघा मी आता खाली इंस्टाग्राम फॅमिली लिहिलं आहे आणि त्याच्या खाली थँक्यू लिहिलं आहे. जर तुम्हाला हे टेक्स्ट चेंज करायचे असेल तर तुम्हाला काय करायचं, ज्या लेअरचा टेक्स्ट चेंज करायचा त्या लेअरवर क्लिक करायचं, नंतर इथं एडिट टेक्स्टमध्ये जायचं. आणि जर तुम्ही इथं दुसरा काही मेसेज लिहू इच्छिता तर दुसरा मेसेज इथं लिहून घ्यायचा. ठीक आहे, पण मी इथं काही चेंज करणार नाही. ओके, तर 500 फॉलोअर्स सेट केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, पुन्हा अशा प्रकारे इथून बॅक येऊन जायचं आहे. बॅक आल्यानंतर कदाचित तुम्हाला अशा प्रकारचा एरर दिसू शकतो, तर तुम्हाला इथं घाबरून नाही जायचं, तुम्हाला बॅक यायचा पुन्हा अशा प्रकारे आणि पुन्हा तो प्रोजेक्ट ओपन करायचा. ठीक आहे, प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आता बघा मित्रांनो आपण जिथं 10K होते तिथं आता 500 फॉलोअर्स सेट झाले आहे. बघा 500 झाले आहे सेट. ठीक आहे, यानंतर आता तुमचा हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ कम्प्लिटली बनून रेडी आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो सॉन्ग आहे तो सॉन्ग इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर सॉन्ग ॲड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, खाली दिलेल्या प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करायचा. नंतर इथं जो ऑडिओचा ऑप्शन आहे तो ऑडिओच्या ऑप्शनवर क्लिक करायचा. नंतर व्ह्यू ऑलमध्ये जायचा आणि जो तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरून डाऊनलोड केलेला सॉन्ग आहे तो सॉन्ग इथं तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. मित्रांनो इथं तुम्ही तुमच्या आवडीचं सॉन्गसुद्धा ॲड करू शकता, असं काही कंपल्सरी नाही की तुम्ही हाच सॉन्ग ॲड कराव. तर तुम्हाला जर दुसरा सॉन्ग एखादा आवडत असेल तर दुसरा सॉन्गसुद्धा तुम्ही इथं ॲड करू शकता. ठीक आहे, तर असं नॉर्मली हा सॉन्ग तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे. सॉन्ग ॲड करून झाल्यानंतर इथं तुमचा जो स्टेटस व्हिडिओ म्हणजे सॉरी इंस्टाग्राम फॉलोअर्स थँक्यू व्हिडिओ आहे तो थँक्यू व्हिडिओ तो तुमचा कम्प्लिटली बनून रेडी आहे. तर तुम्हाला काय करायचं, या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. व्हिडिओला एक्सपोर्ट करण्यासाठी वर तुम्हाला शेअरच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि इथून व्हिडिओ सिलेक्ट करायचा आणि एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. व्हिडिओ एक्सपोर्टिंग तुमची इथं स्टार्ट होऊन जाईल. आणि मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ एक्सपोर्टिंगमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर याचा सोल्युशन व्हिडिओ मी ऑलरेडी बनवून ठेवला आहे. तर या सोल्युशन व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये सजेस्टेड व्हिडिओ दिलेला आहे. त्या सजेस्टेड व्हिडिओमध्ये पहिलाच व्हिडिओची लिंक तुम्हाला दिलेली आहे. तर तुम्हाला काय करायचं, तो व्हिडिओ जाऊन बघायचा आणि तुमच्या एक्सपोर्टिंगची प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्यायची. ठीक आहे, तर चला मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच, आपण भेटूया पुन्हा एका नवीन आणि मजेशीर व्हिडिओमध्ये.